मिरज तालुक्यातील ताणंग येथे रात्री ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेला वृद्ध अडकला 2.5 तास झाडात. काल मिरज तालुक्यातील पूर्व भागाला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं. या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलेला आहे आणि या पुरामुळे ताणंगा येथे पावसाच्या पाण्यामुळे ओढ्यापात्र्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं होतं. यावेळी या पाण्यात एक वृद्ध वाहत गेल्याची घटना घडली आहे. ओढ्याला पूर आलेला असताना एक वृद्ध इसम पूल ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पुढे जाऊन एका झाडाला अडकून बसला. तब्बल 2 ते 2.5 तास हा वृद्ध या झाडांमध्ये अडकून बसला होता आणि या घटनेची माहिती MIDC पोलीस ठाण्याचे गव्हाणेदादा यांनी आयुष हेल्पलाईन टीमला माहिती कळवली असता तात्काळ आयुष हेल्पलाईन टीम रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल होऊन सदर इसमा सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आणि यावेळी मदतीसाठी आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार, चिंतामणी पवार, सूरज शेख, स्थानिक नागरिक, पोलीस उपस्थित होते. माझं विजय मुरियाप्पा कानडे माजी सरपंचचा मुलगा आहे. ऐकून घ्या. आणि मी लोकांना शिकायला गेलो इकडं तिकडं आणायला, त्यामुळं मी त्यांना धोका सांभाळायला गेलो तर माझा धोका झाला असा माझा एक विषय. मी वाहून गेलो म्हणजे कशासाठी माझा पाय दिसत होता झाडून बसलेला. झाडात मी तिकडे वाड्यात नाही गेलो, ते बुडका धरलो. बुडका धरून मी झाडावर बसलो. किती वेळ बसलेला? मी किती 2 तास का 3 तास? 2 तास. 2 तास 2.5 तास झाले. मी झाडावर बसलो. मी कसा आहे तो आता पतंगराव कदमाचं पोरग माहित आहे शिव. मी झाडावर बसलो होतो का नाही बर. मला कोण वाचवायला लवकर आले नाहीत. बर. एकटाच बसलो होतो. बर. आयुष हेल्पलाईन टीम आल्यावर तुम्हाला काढलं काय बाहेर? काय आयुष हेल्पलाईन टीमच्या तुमचे जे आले लोक त्यांनी तुम्ही बाहेर काढला? काढले ना. होय. बर बर. तुम्ही सिटी वगैरे लावली. चालेल. ओके, धन्यवाद. असं सुखरूप घरी जावा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.